नमस्कार, मी सुवर्णा। दिवसभरातली सगळ्यात मोठी बातमी या बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण बघणार आहोत। शिवसेना नेते संजय राऊत यांना अखेर पत्राचळ घोटाळा प्रकरणी ईडीनं ताब्यात घेतलेलं आहे। ईडी अधिकारी संजय राऊतांना घेऊन त्यांच्या भांडूप इथल्या बंगल्याहून ईडी कार्यालयाकडे गेले। ईडी अधिकारी सकाळी 7:30 पासून संजय राऊतांच्या निवासस्थानी दाखल झाले होते। ईडी अधिकाऱ्यांकडून राऊतांच्या घराची झडती घेतली गेली। अखेर 9 ते 9:30 तासांच्या चौकशीनंतर संजय राऊत ईडी अधिकाऱ्यांसोबत त्यांच्या बंगल्याबाहेर पडले। यावेळी त्यांनी गळ्यातील भगव्या रंगाचा गमछा हातात घेत चौफेर फिरवला। त्यांनी कार्यकर्त्यांना अभिवादन केलं। तसंच आपण घाबरलेलो नाही, काहीच होणार नाही असं त्यांनी त्यांच्या हालचालींमधून दाखवून दिलं। कुटुंबीय भावूक झालेले होते। ईडी कार्यालयामध्ये संजय राऊत पोचले तेव्हाची सुद्धा दृश्य आपण बघतोय। शक्ती प्रदर्शन शिवसेना सगळ्या ठिकाणी करताना दिसते। संजय राऊतांची ईडी कार्यालयात चौकशी सुरू आहे। पुन्हा एकदा चौकशी केली जाते आहे। गेल्या अर्ध्या तासापासून चौकशी सुरू झालेली आहे। राऊतांसोबत सुनील राऊत सुद्धा ईडी ऑफिसमध्ये आहेत। जेव्हा घरातून संजय राऊत ईडीच्या अधिकाऱ्यांसोबत निघाले तेव्हा त्यांच्यासोबत आमदार सुनील राऊत सुद्धा होते। आणि ईडी कार्यालयामध्ये पोहोचल्यावर गेल्या अर्ध्या तासापासून संजय राऊतांची चौकशी सुरू आहे। संजय राऊत ईडी कार्यालयामध्ये जेव्हा पोहोचले तेव्हा ते प्रसारमाध्यमांशी बोलले। असं म्हणाले की मला अटक होणार आहे पण मी कशालाही घाबरत नाही असं संजय राऊतांनी स्पष्ट केलं होतं। दिवसभरातली सगळ्यात मोठी बातमी आहे, संजय राऊतांना ईडीनं ताब्यात घेतलं आहे। ईडीनं आता पुन्हा कार्यालयामध्ये त्यांची चौकशी सुरू केलेली आहे। दरम्यान आपण बघतोय शिवसेना आक्रमक झालेली आहे, शिवसैनिक आक्रमक झालेले आहेत। संजय राऊतांना अटक केल्यानंतर संजय राऊतांना ताब्यात घेतल्यानंतर ते ईडी कार्यालयात पोहोचले। ईडी कार्यालयाबाहेर आल्यावर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला। शिवसेनेला त्रास देण्यासाठी महाराष्ट्राला कमजोर करण्याकरता हे सगळं सुरू आहे असं ते म्हणाले। ईडी मला अटक करणार असून मी अटक करून घेणार आहे असा घणाघात त्यांनी केलेला आहे। सुनील राऊत आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत। संजय राऊतांचे सगळे नातेवाईक कुटुंबीय ईडी कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत। त्यांची दृश्य आपल्याला दिसत आहेत। सुनील राऊत आणि त्यांचे कुटुंबीय आपल्याला ईडी कार्यालयाबाहेर दिसत आहेत। सगळ्या प्रसारमाध्यमांसमोर आपल्याला ही दृश्य बघायला मिळत आहेत। संजय राऊत यांचे कुटुंबीय, सुनील राऊत यांचे कुटुंबीय ईडी कार्यालयामध्ये आलेले आहेत। संजय राऊत यांनी असं वक्तव्य केलं ईडी कार्यालयात पोहोचल्यावर की मला कुठल्याही क्षणी अटक होऊ शकते। महाराष्ट्र कमजोर नाही होगा, महाराष्ट्र लढत राहील, शिवसेना लढत राहील, वाकणार नाही। राउत साहब आपसे आज क्या बातचीत हुई, सुबह से आपसे पूछताछ हुई थी क्या, सुबह से आपसे क्या पूछा गया? देखिए सब झूठे एविडेंस है, झूठे कागजात है। संजय राउत ने कभी जिंदगी में झूठा काम नहीं किया है, उसकी गलती यही है। वो शिवसेना के साथ वफादार और महाराष्ट्र के साथ ईमानदार रहा और हमेशा रहेगा, चाहे मुझे फांसी पर लटका दे। मैंने इस बारे में जी 6 महीने पहले राज्यसभा के चेयरमैन वेंकैया नायडू जी को एक पत्र लिखकर पूरी जानकारी दी थी कि मेरे पर कैसा दबाव आ रहा है ठाकरे सरकार गिराने के लिए, अगर नहीं मैंने मदद की तो आपको अंदर डाल देंगे। इस प्रकार का मैंने 6 महीने पहले ही। कौन था ये व्यक्ति जिसने आपको ये कहा था, आज नाम का खुलासा कर दीजिए। आ जाएगा बीजेपी के 2 नेता, कौन को नाम बता दीजिए, नहीं तो आपके ऊपर ईडी की कार्रवाई होगी। तर फासावर लटकलं तरीही आम्ही शिवसेना सोडणार नाही अशी प्रतिक्रिया संजय राऊतांचे भाऊ सुनील राऊतांनी दिली। 100% फासावर जरी त्यांना लटकवलं खोट्या कारवाईसाठी
तरी सुद्धा संजय राव झुकेंगे नहीं, झुकणार नाही आणि शिवसेना सोडणार नाही। शेवटच्या क्षणापर्यंत शिवसेना संजय राऊत आणि त्याचे कुटुंबीय शेवटपर्यंत माननीय उद्धव साहेब ठाकरे यांच्या सोबतच। विशाल पाटील आमचे प्रतिनिधी ईडी कार्यालय परिसरामध्ये उपस्थित आहेत, त्यांच्याशी सविस्तर बोलूया। विशाल, ईडी कार्यालयामध्ये संजय राऊतांना आणलं गेलं, सोबत सुनील राऊत सुद्धा होते, त्यानंतर काय काय घडामोडी घडलेली आहेत? संजय राऊतांना अटक झालेली आहे का अटक होण्याआधी त्यांची चौकशी ईडीच्या मार्फत केली जाते? सुवर्णा, जवळपास आता एक अर्धा तास होत आला संजय राऊत ईडी कार्यालयात, त्यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी आणलेलं आहे, त्यांची चौकशी जी आहे ही सुरू झालेली आहे। अद्याप ईडीकडनं अटक जी आहे ती त्यांना दाखवण्यात आलेली नाही, सद्यस्थितीला त्यांना ईडीकडनं ताब्यात घेण्यात आलेलं आहे। आपण जर दृश्यांमध्ये पाहायला गेलं तर या ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। ज्यावेळेला संजय राऊतांना अधिकृतरित्या ईडीकडनं अटक केली जाईल त्यावेळेला सर्वप्रथम त्यांची वैद्यकीय चाचणी जी आहे ही केली जाईल, मग ती जे जे रुग्णालयात करण्याची दाट शक्यता जी आहे ही वर्तवली जाते। मात्र सद्यस्थितीला संजय राऊत यांना ईडी कार्यालयात आणण्यात आलेलं आहे, त्यांची ईडी कार्यालयात चौकशी जी आहे ही सुरू झालेली आहे। आपण पाहतोय सकाळपासून संजय राऊत यांची त्यांच्या निवासस्थानी चौकशी जी आहे ही तब्बल 8.5 तास झाली, आणि त्यानंतर चौकशीला सहकार्य करत नसल्यामुळे ईडीनं संजय राऊतांना ताब्यात घेतलं आणि थेट जे बेलाट पियरला ईडी कार्यालय आहे या कार्यालयात संजय राऊतांना घेऊन ईडीचे अधिकारी आले। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सीआरपीएफचे जवान सुद्धा जे आहेत हे तैनात करण्यात आले आहेत। माझ्या मागे जर बघितलं सुवर्णा तर सीआरपीएफचे जवान जे आहेत हे तैनात करण्यात आलेले आहेत। संजय राऊत यांच्यासोबत त्यांचे कुटुंबीयसुद्धा उपस्थित आहेत, मग संजय राऊतांची मुलगी असेल किंवा संजय राऊतांचे भाऊ जे आमदार आहेत सुनील राऊत हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। ज्यावेळेला संजय राऊत या ठिकाणी आले होते त्यावेळेला त्यांनी प्रतिक्रिया दिली की काहीही झालं मला आता ईडीचे अधिकारी अटक करतील, मात्र मी झुकणार नाही आहे, मी वाकणार नाही आहे, अशा पद्धतीची प्रतिक्रिया जी आहे ही संजय राऊतांकडनं देण्यात आलेली आहे। विशाल, आता राऊतांचे नातेवाईक ईडी कार्यालयाजवळ पोहोचले असं कळत आहे, त्याच्याविषयी काय सांगशील? आणि मगाशी जे वक्तव्य स्वतः संजय राऊतांनी केलं की मला अटक करण्यात येईल त्याच्याविषयी काय सांगशील? नक्कीच कुठेतरी याची कुणकुण जी आहे ती संजय राऊतांना लागली असं आपण म्हणू शकतो, कारण का ज्या पद्धतीनं आपण पाहतोय सद्यस्थितीला ईडीनं फक्त संजय राऊतांना ताब्यात घेतलेलं आहे, कुठच्याही प्रकारे अटक दाखवण्यात आलेली नाही, त्यामुळे ईडी कार्यालयात त्यांची चौकशी जी आहे ती होईल आणि त्यानंतर पुढची प्रक्रिया जी आहे ती पार पडेल। मी दृश्यांमध्ये या ठिकाणी दाखवेन की संजय राऊत यांचे भाऊ जे आमदार आहेत ते या ठिकाणी मगाचपासूनच ज्या वेळेला संजय राऊतांना ईडी कार्यालयात आणलं होतं त्यावेळेपासून त्यांच्यासोबत ते आलेले आहेत, आणि आपण बघू शकतो की दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय सुनील राऊत जे हे या ठिकाणी आलेले आहेत। अन्यसुद्धा ज्यावेळेला संजय राऊतांना ईडी कार्यालयात आणलं जात होतं त्यांच्या मैत्री बंगल्यातनं ज्यावेळेला त्यांना ताब्यात घेतलं होतं त्यावेळेला त्यांची पत्नी त्यांच्या संजय राऊत यांच्या मातोश्री ज्या आहेत ह्यासुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होत्या, मात्र या ठिकाणी फक्त सुनील राऊत जे आहेत हे उपस्थित असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याबरोबर शिवसैनिकसुद्धा या ठिकाणी येण्यासाठी प्रयत्न करत होते, मात्र या शिवसैनिकांना ईडी कार्यालयापर्यंत पोलिसांनी जे ते पोहोचू दिले नाही आहे। या संपूर्ण परिसरामध्ये अशा पद्धतीनं बॅरिकेटिंग जे हे करण्यात आलेलं आहे आणि शिवसैनिकांना एका ज्या ठिकाणी बेलार पियरचं जो मुख्य रस्ता आहे ईडी कार्यालयाचा जो मुख्य रस्ता आहे त्या ठिकाणीच अडवण्यात आलेला आहे। त्यामुळे एकंदरीत जर आपण पाहायला गेलं तर आता संजय राऊतांची चौकशी जी आहे ही ईडी कार्यालयात सुरू आहे। की आता संजय राऊतांची चौकशी आता ईडी कार्यालयात सुरू आहे, आता नेमकं काय होतं, त्यांना अटक होते का, हे सगळं बघणं महत्वाचं आहे। विशाल, तूर्तास धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतलेलं आहे, आता ईडी कार्यालयामध्ये हे ते पोहोचलेले आहेत आणि त्यांची चौकशी सुरू आहे। पत्राचाळ पुनर्विकासातील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी त्यांच्यावर कारवाई झालेली आहे, त्यामुळे पत्राचाळ घोटाळा नेमका काय आहे त्याविषयीचा स्पेशल रिपोर्ट। संजय राऊतांच्या निवासस्थानी पडलेली ईडीची धाड आणि पत्राचाळ पुनर्विकासातील आर्थिक गैरव्यवहार यांचा संबंध असल्याची चर्चा सुरू आहे। पत्राचाळ जमीन घोटाळा हा तब्बल 1000 कोटी रुपयांचा आहे। मुंबईच्या गोरेगावमधल्या पत्राचाळीत म्हाडाचा भूखंड आहे। ईडीच्या आरोपानुसार प्रवीण राऊत यांच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला ही चाळ विकसित करण्याचं काम देण्यात आलेलं होतं, मात्र त्यांनी या जागेचा काही भाग खासगी विकासकांना विकला असा आरोप आहे।
प्रवीण राऊत यांच्यावर पत्राचाळीत राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप केला जातोय. गुरु आशिष कन्स्ट्रक्शनला पत्राचाळचे 3000 फ्लॅट बांधकाम करायचे होते, त्यापैकी 672 फ्लॅट इथल्या भाडेकरूंना तर उर्वरित फ्लॅट भाडा आणि विकासक यांच्यात वाटून घ्यायचे होते. परंतु 2010 मध्ये प्रवीण राऊत यांनी गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे 258% शेअर HDILला विकले. त्यानंतर 2011, 2012 तसंच 2013 मध्ये भूखंडाचे अनेक भाग इतर खासगी विकासकांना हस्तांतरित करण्यात आलेले होते. FSIची परस्पर विक्री करून 1074 कोटी रुपये जमवल्याचा आरोप केला जातोय. त्याच वेळेला पत्राचाळीचा 1 इंचही पुनर्विकास झाला नाही. या प्रकरणात ईडीनं 2 फेब्रुवारीला प्रवीण राऊत यांना अटक केली होती. प्रवीण राऊत हे संजय राऊत यांच्या जवळचे असल्याचं ईडीतल्या सूत्रांचं म्हणणं आहे. प्रवीण राऊत यांनी सगळा पैसा त्यांचे मित्र आणि कुटुंबीय यांच्या विविध खात्यात वळता केला. यातील 83 लाख रुपये प्रवीण यांच्या पत्नी माधुरी यांनी संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यात जमा केले. त्याच रकमेतून वर्षा संजय राऊत यांनी दादर येथे फ्लॅट घेतला असा ईडीचा संशय आहे. या प्रकरणी वर्षा राऊत यांनाही ईडीने नोटीस बजावली होती. त्यावेळेला वर्षा यांनी 55 लाख रुपये माधुरी यांना परत केले. परंतु त्यानंतर ईडीने एप्रिल महिन्यात पालघरमधील जमीन, दादर येथील फ्लॅट आणि किहिम येथील 8 भूखंडांवर टाच आणलेली होती. यातील भूखंड आणि जमीन प्रवीण राऊत यांच्या मालकीची आहे, तर दादर इथला फ्लॅट वर्षा राऊत यांच्या मालकीचा आहे. पत्राचाळीचा पुनर्विकास गेल्या अनेक वर्षांपासून रखडलाय. पुनर्विकासाची काही एक चिन्हही दिसत नाहीयेत. मात्र यात फक्त गैरव्यवहार आणि ईडीची कारवाईच होत असल्याचं दिसतंय. त्यामुळे पत्राचाळीचा पुनर्विकास होण्याऐवजी राजकारणाचाच विकास होत असल्याचं स्पष्ट होत आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. संजय राऊतांवर झालेल्या ईडीच्या कारवाईवर भाजप नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिली त्या बघूयात. आता माफिया नेता संजय राऊत ईडीच्या ताब्यात. गोरेगाव पत्राचा 12 कोटीचा घोटाळा, वसई नायगाव 2000 कोटीचा युनिटेक पर्ल ग्रुप घोटाळा, अलिबाग मध्ये जमिनी, मुंबई दादर मध्ये फ्लॅट सदनिका, विदेश वाऱ्या, मग तो चीनचा दौरा असतो, दुबई मध्ये कोणाकोणाच्या भेटी, ह्या सगळ्यांचा ज्यावेळी हिशोब लागणार ना, तर मला खात्री आहे आर्थर रोड जेल मध्ये नवाब मलिकचे शेजारी होण्याचा बहुमान संजय राऊतना मिळेल. शिवसेना नेत्यांना अखेर ईडीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलं. जेवढा वेळ त्यांनी पत्रकार परिषदा घेण्यात सकाळ दुपार संध्याकाळ खर्च केला, बिनबुडाची माहिती लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणारी माहिती आणि वायफळ गप्पा करण्यात जेवढा वेळ त्यांनी घालवला, त्याचा 1% जरी वेळ त्यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांच्या प्रश्नांना प्रामाणिक उत्तरं देण्यात जर घालवला असता, त्यांच्या प्रश्नांचा सामना त्यांनी केला असता, तर आज ही वेळ आली नसती. पण आता हे स्पष्ट झालंय की शिवसेना नेत्यांचं जे अकाउंट आहे, जे भ्रष्टाचाराचं अकाउंट आहे, बरबटलेलं अकाउंट आहे, जनतेला लुटलेल्या पैशाचं जे अकाउंट आहे, ते अकाउंट कोणालाही बदलता येत नाही, येणार नाही. ज्यानं कोणा चुकीचं केलं असेल या बदललेल्या नवीन भारतात, त्याची जागा ही गजाळ आहे, तुरुंगात आहे. राऊतांवर होणारी कारवाई ही व्हावी किंवा न व्हावी हे सर्वस्वी त्यांच्यावर, त्यांच्या संदर्भात असलेले पुरावे, त्यांच्या चौकशीमधून काय निष्पन्न होतं याच्यावर अवलंबून आहे. आणि त्याच्यामुळे या कारवाईशी आमचा संबंध जोडणं हे संपूर्णपणे चुकीचं आहे. जर कोणी काही चुकीचं कृत्य केलं असेल तर त्याच्यावर कारवाई करण्यासाठी केंद्रीय यंत्रणा सक्षम आहेत. आणि त्या संदर्भात कोणतेही जर इतर आंदोलन झाली किंवा इतर काही झालं तर मुंबई पोलीस कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी राखण्यासाठी सक्षम आहेत, एवढंच मला या प्रसंगी सांगायचं आहे. शंभुराज देसाई दूरध्वनीवरून आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी सविस्तर बोलूया.
शंभरत देसाई सर, ईडीनं ताब्यात घेतलेले संजय राऊतांना 9 तास सलग चौकशी झाली आणि त्यानंतर त्यांना ताब्यात घेतलं गेलं, काय तुमची प्रतिक्रिया पहिली? हे त्यांच्या कामकाजातलाच हा एक भाग आहे. मी सकाळी देखील माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं की ह्या केंद्रीय यंत्रणा ज्या तपासाच्या आहेत त्यांना त्यांचे स्वायत्त अधिकार आहेत, त्यांचे त्यांना स्वतंत्र अधिकार आहेत आणि त्यामुळं त्याला अनुसरूनच त्यांच्याकडे जे अधिकार आहेत ते अनुसरून त्यांनी त्या तक्रारीची चौकशी केली. मला वाटतं याच्यापूर्वी 3-4 वेळा श्री खासदार संजय राऊत साहेबांना समन्स दिलेलं होतं, एक वेळ ते हजर झाले, पुन्हा त्यांनी वेळोवेळी मुदत वाढवून मागितली आणि आज आपण माध्यमांमध्ये पाहिलं की सकाळपासून त्यांच्या घरी निवासस्थानावरती ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडनं संपूर्ण कागदपत्र वगैरे घेण्याचा प्रयत्न केला आणि त्या तपासातला किंवा त्या चौकशीतला हा भाग असू शकतो की त्यांना ताब्यात घेऊन अधिकची काही त्यांची स्टेटमेंट रेकॉर्ड करायचं असेल किंवा अधिकची काही माहिती रेकॉर्डवर घ्यायची असेल त्यातला हा भाग असू शकतो. हा कामकाजाच्या आणि त्यांच्या त्या चौकशीतल्या रुटीनचा भाग असावा असं मला वाटतं. संजय राऊतांना ईडीने ताब्यात घेतल्यानंतर आता त्यांची चौकशी ईडी कार्यालयामध्ये केली जाते यावर शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे, बघूयात. संजय राऊतांना ईडीने ताब्यात घेतलेला आहे यावर नेमकी तुमची काय प्रतिक्रिया आहे? संजय राऊत साहेबांना जर ईडीने ताब्यात घेतलं असेल तर तो महाभयानक सूडबुद्धीचं राजकारण भारतीय जनता पार्टी करते हे सिद्ध होत आहे आणि जर असं जर असेल तर संपूर्ण महाराष्ट्रातील नाही तर संपूर्ण देशातील शिवसैनिक छेडणार आहे आणि ते काही करू शकतील मग. परंतु या ठिकाणी जर संजय राऊत साहेबांना केलं असेल तर हे पूर्ण संजय राऊत साहेबांनी सांगितलं मला काही करायचं नाही, मी बाळासाहेबांना सोडणार नाही, उद्धव साहेबांना सोडणार नाही, मी शिवसैनिकच राहणार, करोड शिवसैनिकेला त्याची लेखणी पण जबरदस्त आहे. म्हणून असं असेल तर त्या ठिकाणी हे तर आणीबाणी चाललेली मागे इंदिराजींनी आणीबाणी आणली होती, त्याच्यानंतर जनता नाट आली, सरकार त्यांचं गेलं, आता यांची त्यावेळेस तरी ठीक होता, इतका काही त्रास झाला नाही, पण आता मात्र इतका त्रास देऊन हटकून त्या ठिकाणी प्रत्येक शिवसेनेच्या नेत्यांना शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना आमदारांना खासदारांना लालूच दाखवायची की तुम्ही या तुम्ही इकडे नाही तर मग जमा ईडी लावू हे करू ढोंगीपणा त्या ठिकाणी करायचा आणि जर असं असेल तर त्या ठिकाणी ठीक नाही. मी तर या ठिकाणी स्पष्ट मी त्यांचा निषेधच व्यक्त करतो, केंद्र सरकारचा मी निषेध व्यक्त करतो की त्यांनी अरे मोदीजी ज्यादा समय नाही चलेगा अभी, ये ज्यादा समय चलेगा नहीं, बस होगा ना अभी, जरा लोगों का काम करो ना, बस इसको 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 उसको इसको ईडी और इसे किसके लिए देता है जो चोरी चपाटी करता है, बिजनेस में करता है, इसमें करता है, उसमें करता है, इसके लिए लगते हैं. लेकिन तुम पॉलिटिकल लीडर्स को सब ये कर रहे हैं, ये पॉलिटिकल लीडर शिवसेना खत्म करनी है, तुमको कभी कभी खत्म नहीं होगी बाला साहब टाइगर की शिवसेना, धनुष्यवान हमारा ये बांध लग जाएगा फिर, समझे ना, मैं आपको सीधा बोलता हूँ ये ठीक नहीं है. संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेसची वकिली करतात असा आरोप सातत्यानं भाजपकडून केला जात होता, त्यामुळे राऊतांवर झालेल्या कारवाईत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नेमकं काय म्हणाले तेही बघूयात. प्रतिमाच्या काळामध्ये अनेक जणांना ईडीच्या नोटिसा वगैरे आलेल्या होत्या, वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत त्यांना स्वायत्तता दिलेली आहे आणि त्यांना चौकशीचा अधिकार दिलेला आहे, त्या मग इन्कम आयटी असेल, ईडी असेल, सीबीआय असेल किंवा राज्य सरकारच्या ACB असेल, CID असेल, पोलीस क्राईम असेल, ह्या सगळ्या वेगवेगळ्या विभागामध्ये काही जर तक्रारी आल्या तर त्याच्याबद्दलची चौकशी करण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाच्या बाबतीमध्ये आहे. आता हे नक्की काय झालेलं आहे, त्यांच्याकडं पुन्हा पुन्हा का सारखे येतात, त्याच्याबद्दल जास्त अधिकारवाणीनं राऊत साहेब सांगू शकतो. अपेक्षित होतो खरं म्हणजे एकदा हे ईडीचे जे आहेत तपास सुरू झाला की त्यांचं ऑफिस असेल, त्यांचं घर असेल, आणखीन कुठे काय असेल, तर त्या सगळ्यांनी जे आहे या धाडी पडतात आणि ते चेक करतात. आता आपण जिथे उभे आहोत या ठिकाणी किती वेळात धाडी पडलं मोजता येत नाही एवढ्या वेळेला, या डिपार्टमेंटची त्या डिपार्टमेंट 2-3 दिवस आहे मुंबईला काही, तर तो त्यांच्या त्या तपासाचा तो भाग आहे आणि ते पूर्ण करतात. ईडीची कारवाई ही अनेक वेळा झाली पण या ईडीच्या कारवाईमधून काय निष्पन्न झालं हा एक विषय आहे. केवळ एखाद्या व्यक्तीला त्या कुटुंबाला त्रास देणं, मानसिक त्रास देणं
आणि ईडीची कारवाई संबंधित व्यक्तीवरच होत नाही तर त्या व्यक्तीच्या कुटुंबियांवरती सुद्धा होतीये, हे एक धक्कादायक. या सगळ्या घडामोडींसह बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. ताज्या वेगवान बातम्यांसह माझे सहकारी काही क्षणात अजून काही बातम्या घेऊन येते. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.